झाला मीरा, झाला तुझा समाधान? आज तुझ्यामुळे बाबा माझा विरोधात गेलेत, आणि नुसते विरोधात नाही, आज पहिल्यांदा त्यांनी माझ्या अंगावर हात उचलला. मला मारलं बाबा तुम्ही, मला? पण मी का मारलं ते अजूनही कळत नाही आहे तुला. आईला किडनी नाही दिली म्हणून हे एवढं सगळं करताय ना? मग या मास्टरडीना द्यायला सांगायची होती ना किडनी? एरवी उपदेशाचे डोस पाजत असतेस ना मला, मग तेव्हा का गप्प होतीस? गुणांचं वर्णन करत असताना बाबा तुम्ही, हा मग हिला द्यायला सांगायची होती किडनी? आता एक शब्दही पुढे बोलू नकोस साने का? प्रश्न तू किडनी न देण्याचा नाहीच, कारण त्या बाबतीतली तुझी स्वार्थाची परिसीमा मला कळलेली. मुळात इराला विष प्यावंस वाटलं ते देखील तुझ्यामुळेच, हे सत्यही आज मला कळलेलं. साकेत दिवसची नोटीस देऊन गेल्यानंतर तू आईशी भांडलीस, नको नको ते आरोप केलेस तिच्यावर, तिच्यामुळे तुझा संसार मोडलाय असे आरोप केलेस तिच्यावर, आणखीन खूप काही बोललीस. आजपर्यंत आईनं तुझ्यासाठी काय काय केलं हे विसरलेस तू, आणि ज्या क्षणी तुझ्या मोरल सपोर्टची गरज होती तिला, त्याचवेळी तू हे असे आरोपांचे आघात केलेस तिच्यावर, आणि तेही इतक्या कठोरपणे की तिला निराशेच्या भरात विष प्यावंस वाटलं. आणि आपल्यामुळे साई विष प्यायली हे देखील तुला चांगलंच माहिती होत, आणि विष प्यायल्यावर तिची किडनी निकामी झाल्यावर सुद्धा तू तुझं नाटक चालूच ठेवलंस, फार धक्कादायक आहे माझ्यासाठी. मी तुला मारलेला एक फटका माझ्या या वेदनेसमोर फार छोटा आहे सानिका, फार दुखावलेस. मला मला मारलं बाबांनी, ते सुद्धा त्या मीराच्या समोर. मीरा आल्यापासून बाबांनी नेहमी तिचीच बाजू घेतली, सगळे नेहमी तिचीच बाजू घेतात. निदान आतापर्यंत बाबा मला सांभाळून तरी घेत होते.